हे बघा, जेवणाच्या काउंटर जवळ आणि एंट्रन्सला असे सगळीकडे आपले बॅनर लागले पाहिजे, राईट? आणि सोलकडीची व्हिजिटिंग कार्ड दिली आहेत मी छापायला. बाहेर पडणाऱ्या प्रत्येक फॅमिलीकडे एक तरी व्हिजिटिंग कार्ड हे गेलंच पाहिजे, कळतंय? आणि हो हो, सगळी तयारी झालेली असेल, तुम्ही काही काळजी करू नका. या व्यतिरिक्त काही अपेक्षा आहेत का तुमच्या? ओके, बर, बाकी काही? हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, उद्या सकाळी सगळी तयारी झालेली असेल. थँक्यू. वासुभाऊजी, झाली सगळी तयारी? हो, म्हणजे बऱ्यापैकी. लग्नात मोस्ट ऑफ द ठिकाणी आपले बॅनर्स लागलेले असतील, काय लोकांना सोलकडी हे नाव ना सतत दिसत राहिलं पाहिजे. शिवाय आपले व्हिजिटिंग कार्ड सुद्धा छापून घेतलेत मी, अर्थात त्यावर पत्ता नाही अजून, कारण आपल्या ऑफिसचा काही ऍड्रेस नाही. ऑफिसही असेल काही दिवसांनी. एकदा का सोलकडी कंपनीची प्रगती सुरू झाली की आदित्य फूड सोडायचं आणि इथे या घरात आपलं छान ऑफिस टाकायचं. आणि अशा एक दोन डील्स झाल्या की नवीन ऑफिस घेऊनच टाकूयात. हो, आणि तिथेही मी असाच गरमागरम चहा देणार. क्या बात आहे, वा, गीता. सगळ्यामध्ये जेव्हा तुझ्या हातचा चहा येतो ना गीता, तेव्हा खऱ्या अर्थाने अशी मजा येते बघ, एकदम रिलीफ होऊन जातो. थँक्यू. हा, म्हणजे तू आता माझ्या पोटावर पाय देणार का? तुला तिकडे चहाच वाटायचा आहे का? नाही, चहा असं नाही, पण इतर काम करू शकतो मी. हा नाही नाही, चांगलंय चांगलं. एक काम कर, तुला जे ते ऑडिशन्स ते मेसेजेस येतात ना, ते मला पाठव, मी ऍक्टिंग करायला लागतो, तू हे काम सुरू कर. म्हणजे मी विसरलोच की मला ऍक्टिंग मध्ये पुढे करिअर करायचंय. काय ना, मी कॅरेक्टर मध्ये इतकं घुसलो होतो ना, म्हणजे मी असा कॅरेक्टरचा इतका अभ्यास करतो. आणि चहा थंड होईल, चहा पी. बघितलं, हे असे आपलेच लोक आपलेच पाय खेचतात. कोणीही कोणाचे पाय खेचत नाहीये. एकदा का सोलकडी कंपनी मार्गाला लागली की सगळे आपापली स्वप्न पूर्ण करू शकतात. ताई, तुलाच कदर आहे माझ्या स्वप्नांची. झाली स्वप्न बघून, चला कामाला लागायचं का आता? हो, खूप टाइमपास झालाय, जरा काम करूयात. चला. बरोबर वासुभाऊजी, ही काही एक्स्ट्रा कामं दिलीत त्यांनी, जरा चेक करा ना. या कामांसाठी आपल्याला आणखी काही माणसं लागतील. हॅलो. हॅलो उत्तरा, अरे क्या तू भी, कहा है, कैसी है? खूप दिवस झाले यार, तुझा काही फोन नाही, मेसेज नाही, कुठे आहेस तू? कोण बोलतय? कोण बोलतय? तू मला ओळखलं नाहीस? तुझ्या इतक्या जवळच्या आणि जीवाभावाच्या मैत्रिणीला विसरलीस तू? अरे मैं हूं लतिका. हो लतिका, हाँ बोल. अब क्या बोलू मैं, जा तू ना मुझसे कोई बात ही मत कर. रखती हूँ मैं फोन. हाँ म्हणजे आता तू ओळखतच नाही म्हटलं और काय बोलणार ना? अरे नाही, माझं लक्ष नव्हतं सर. पण तू माझा आवाज देखील ओळखला नाही. जाऊ दे, मला सांग काय झालंय तुला. अरे अशी नर्वस का वाटतेस तू? काही नाही ग, मला ना जरा भास. आता हिला जर मी सगळं खरोखर सांगितलं ना, तर ही सगळ्या क्लबभर करेल, सगळ्यांना सांगत फिरेल. इथे मी वेडी होण्याच्या आत ही मला वेड बनून मोकळी होईल. क्या कहा तूने? क्या भास? भास नाही, कसले भास? मी म्हणत होते की मला जरा बरं वाटत नाही. अरे देवा, डॉक्टर कडे गेली होतीस ना तू? नाही, एक बार जाके आ. हा नाही, जाईन उद्या. तू बोल. अगं काही नाही, सहजच फोन केला होता तुझी विचारपूस करावी म्हणून. नाही मध्यंतरी आपलं काही बोलणं पण झालं नाही ना, म्हटलं काय झालंय काय नाही झालंय विचारावं ना. काय झालं म्हणजे काय होणार होत? असं काही होणार नव्हतं, पण आपलं बोलणं झालं होतं ना त्या महाबळेश्वरच्या प्रॉपर्टी विषयी. त्याचं काही झालंय का पुढे? नाही काही नाही झालं पुढे. का ग? आय मीन तू काही ट्राय करतेस की नाही? की ट्राय करून पण काहीच होत नाहीये तुझ्याकडून? नाही काही होत नाहीये माझ्याकडून.
आणि मुळात मला ती प्रॉपर्टी विकायचीच नाहीये, काय करशील? अरे अगं, मी कशाला काय करू? तू काय करणार ग, तुझं सगळं करून झालंय. म्हणजे मी असं काय केलं? अगं तुझ्याचमुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे तो आदित्य मला प्रॉपर्टीचा एक तुकडाही द्यायला तयार नाही. तुझ्यामुळे मी घाई केली आणि हे सगळं झालं. ओ मॅडम, माझ्यामुळे नाही काही, तुझ्या असल्या वागण्यामुळेच ना सगळं निसटून गेलंय तुझ्या हातून. दिमाग नाही आहे तेरे पास, डोकं फिरलंय तुझं, वेड लागलंय तुला वेड. तुझी ती प्रॉपर्टी ना आता तुझ्याकडेच ठेव. मला आता तुझ्यात आणि तुझ्या त्या प्रॉपर्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही. मला वेड म्हणायचं नाही. नाहीतर काय करशील तू? अगं वेडी झालीयस तू. कोणाशी कसं बोलावं ना हे देखील कळत नाहीये तुला आता. डोंट कॉल मी अगेन. हा मी वेडी नाहीये. मी युजलेस. वेडी नाहीये मी. आम्ही आहोत ना. हो म्हणजे गीता तू आहेस, राजेश तुझं काय? माझं काय? मी पण आहेच. म्हणजे तुम्ही सांगाल ते काम करेन मी. थिएटर करतो मी, थिएटर. वेळ प्रसंगी स्टेज सुद्धा झाडून काढलाय आम्ही. म्हणजे प्रॅक्टिस आहे मला तशी. ओ रंगकर्मी, नाही तुम्ही ज्येष्ठ आहातच, त्यात काही वादच नाही. पण उद्या ऑफिसला गेला नाही तर काय सांगणार आहे आदित्यला? हा ते पण आहे. त्याला काय सांगू आपण? मला ताप आलाय म्हणून. हॅलो आदित्य सर. हा ते मला थोडा ताप. मला सर थोडा ताप आलाय. मला उठता पण येत नाही सर. हा वातावरण अचानक बदल. कसं वाटलं? खरं वाटलं ना एकदम? हा खरंच रे, तुला ताप आल्यासारखंच वाटलं अगदी. हा आता माझी ऍक्टिंग आहेच तेवढी नॅचरल, त्याला कोण काय करणार. आधीच डोक्याला ताप आणि मग नंतर थेट घरी. हो ना मावशी, तू चहा करणार होतीस ना? नाही म्हणजे आम्ही इथे कामाचं बोलतोय, कामाच्या मध्ये पडते. ताई याला सांगा. ती पण कामाचंच बोलते. आपण जरा सिरियसली काम करूया का प्लीज? हा सिरियस 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 एकदम सिरियस. काय काम करायचंय आम्ही? ताई आता सांगा याला. राजेश आपल्याला ना मॅन पॉवर कमी पडते. म्हणजे तुम्ही दोघं जरी असलात ना तरी अजून माणसं हवी आहेत आपल्याला. हो एक्झॅक्टली, मॅनेजमेंट साठी आपल्याला खूप सारी माणसं लागणार. म्हणजे बाहेर जी काही माणसं हँडल करायची ती मी करेन. आणि किचन मॅनेजमेंट सांभाळायला मी आणि गीता आहोतच. म्हणजे छोटी मोठी कामं आम्ही करूच शकतो. पण वैनी काउंटर वरती कोण ना कोणतरी लागणार. शिवाय रॉ मटेरियल जर कमी पडलं तर त्याच्यासाठी धावपळ करणार कोणीतरी हवं. आता अजून कोणाला विचारू शकतो आपण? अष्टपुत्र्यांना विचारायचं का? नाही नाही, आल्या होत्या माझ्या डोक्यात. पण उद्या जर ऑफिस मधनं एकदम सगळेच गायब झाले तर संशय येईल आदित्यला उगाच. सत्य आहे, मा आली असणार ती सगळ्यांना पुरून उरेल. कुठे आहे राजेश? कुठे आहे? कुठे राजेश? त्याला मार काढा. हा हा मला फसवून पळून आलाय तो इथे. अरे काय बोलताय काय तुम्ही? दादा एक मिनिट, तुम्ही आमच्या मध्ये बोलू नका. हा आमच्या मित्रांमधला मॅटर आहे. अरे पण काय झालंय काय ते तर सांगा. सांगतो सगळं सांगतो. आधी तर राजेशला बाहेर काढा. मी यांच्याकडनं पैसे उधार घेतले होते का? नाही, उलट यांनीच मला 100-100 रुपये द्यायचे. मग एवढा तमाशा का करतायत? ए अरे ए इकडे बघा, इकडे इथे आहे मी. काय अरे दार कोण उघडतंय ते बघा आधी. हा एंट्री आली की चालले आपल्या सर स्टेजवर. काय रे लय मोठा झाला का रे तू?
माज आलाय रे त्याला, माज आलाय. नोकरीला काय लागलाय तर माज आलाय त्याला. आणि बघ ना किती मोठ्या घरात राहायला आलाय. काय चाललंय काय? नाही ते प्रायोगिक नाटक आहे, आपल्याला कळणार नाही. हे बघा, तुम्ही कुठल्या तरी एका पर्टिक्युलर मुद्द्यावर माझ्याशी बोलाल का? तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाहीये मला. अरे आम्हाला बोलायला काय ठेवलंयस का तू? अरे शब्द खुंटलेत रे माझ्या लेखणीचे. हो का? ठीक आहे मग या तुम्ही आता, भरपूर बिल झालंय तुमचं. चला. आम्हाला हकलशील रे, आम्हाला हकलशील. पण त्या दात्यात काय, दात्याचं काय? अरे परत त्याने एका नाटकातला डायलॉग दुसऱ्या नाटकात घेतला काय? हा, त्याला मी नेहमी सांगत असतो की एका दिवशी बाबा एका नाटकाचा प्रयोग करत जा. तसं नाहीये रे ते, पोर नसलेल्या बापासारखा. चुकतय चुकतय. बाप नसलेल्या पोरासारखा. वणवण फिरतोय रे तो, दिवस रात्र काहीच उरलं नाहीये रे त्याच्या आयुष्यात. पण का त्याच्यावर एवढे वाईट दिवस आले? म्हणजे बरा ऍक्टर आहे तो, बरं काम करतो. अरे कामाचं काय, काम मिळत राहतात. पण मित्र, मित्र हे कमवावे लागतात. आणि तू गेलास रे वाऱ्यावर सोडून आम्हाला. आता आता मी लिहिलेला स्क्रिप्ट मी कोणाला ऐकवायचा? या खरा नटाशिवाय या लेखकाच्या लिखणीला काय किंमत आहे तूच सांग. अच्छा हे असं आहे होय. ओके ओके, काय म्हणजे तुम्हाला न सांगता मी इकडे शिफ्ट झालो त्याचा राग आलाय का तुम्हाला? नाहीतर काय. हा, अरे आम्हाला भूक लागली म्हणून म्हटलं तुझ्याकडे यावं. म्हणजे तुझ्याकडे येऊन तुझी विचारपूस करावी. हा, तू कसा आहेस, तुझं काम कसं चालू आहे? अरे बघतो तर काय, घराला टाळ होत. मग आम्ही आजूबाजूवाल्यांना विचारलं, मग आजूबाजूवाल्यांनी पण मलाच विचारलं, पण मी परत आजूबाजूवाल्यांना विचारलं. ते म्हणाले की राजेश गेला. राम नाम सत्य है. ए अरे अरे मी जिवंत आहे अजून. पण आपली मैत्री मेली ना. असं काही झालेलं नाहीये. काय अर्जंटली मी तिकडून इकडे शिफ्ट झालो, फक्त मी तुम्हाला कळवलं नाही एवढंच झालंय बस. पण आमच्या काळ जरा जखम ही झालीच ना रे. आता त्या जखमा कशा भरून काढणार आहेस तू? यांना कोणतरी थांबवा प्लीज. नाही नाही, ती रिस्क मी नाही घेऊ शकत, नाहीतर हे राजेशला सोडून माझ्यावरती येतील. वासू दादा तू असं का केलं वगैरे. नाही आय एम सॉरी. नाही मला माहिती आहे ना कसं थांबवायचं ते. आता तू आम्हाला किती थांबवण्याचा प्रयत्न केलास तरी आम्ही इथे थांबणार नाही आहोत. चल रे वैती. चल सोमन. हे ते गाणं कोणतं? क्या हुआ तेरा वादा. ए नाटक मंडळी, भूका लागल्यात ना? हो. जेवायला हवंय ना? हो. मग गात काय बसले? चला लवकर. उत्तरा कुठे? ती तिच्या रूम मध्ये. तिला काही खायला नकोय. जमाबाई, तिला काही नको असेल तर नका देऊ खायला. आणि तिच्यासाठीचा स्वयंपाक नाही केला तरी चालेल. उगाच अन्न वाया घालवू नका. ठीक आहे. आणि काय चाललं होतं तुम्हा दोघींच? तुमचं आणि उत्तराचं?
अहो काय नाही साहेब, मी काय केलं, मोसंबी कापली आणि त्यांच्याकडे घेऊन गेली. म्हटलं काही नाही खाल्लं तर मोसंबी तरी खातील. अहो त्या मोसंबी बघून ओरडल्या, मला नको म्हणाल्या आणि माझ्या अंगावर ओरडून पळाला ना बाहेर. तिला असं वाटलं की ती मोसंबी तिच्याशी बोलतोय. कुणासोबत राहतोय मी अशा माणसांना झेलावं लागतं. हा बघा ना साहेब, आता काय करायचं? काहीच नाही, जसं चाललंय तसं चालू दे अजून काही दिवस. ती स्वतःहूनच हे घर सोडून जाईल. साहेब मला ना उशीर झालाय, मी बाकीच आवरते, माझा पोरगा घरी वाट बघत असत, तुम्हाला काही पाहिजे का? मी आहे, मी वाढते त्याला. बर वा मस्त. एक नंबर जेवण झालंय आजच. पोट भरलं ना? दिसतंय. ये चला आता पोट भरलंय तर थोडं कामाचं बोलूया. हो चला 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 चला. मीराताई हा आता यांची पोट भरलेली आहेत. सांग आता तुला काय सांगायचंय ते सांगा. आता आम्ही तुमच्याकडे जेवलो आहोतच, सांगा काय काम करायचे. ऑलरेडी तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं, आता पुन्हा तुमची मदत मागायची म्हणजे. अवे आम्ही मदत करायला नेहमीच तयार असतो, तुम्ही फक्त सांगा. बर, आमची सोलकडी नावाची कंपनी आहे, त्याची उद्या खूप मोठी ऑर्डर आहे, त्यासाठी मला जरा मदत हवी होती तुमची. खाल्ल्या मिठाला जागणारी मुलं होत आम्ही. सांगा तरी काय मदत हवी. जरा मॅनेजमेंट साठी मदत हवी होती, म्हणजे उद्या तिथे इव्हेंट मध्ये सगळीकडे लक्ष ठेवायला, कोणाला काही लागलं तर लगेच द्यायला, बाहेरून काही मागवावं लागलं तर ते पटकन आणायला, म्हणजे ओव्हरऑल सगळीकडे लक्ष ठेवण्यासाठी तुमची मदत हवी होती. पण काळजी करू नका, त्याचा योग्य तो मोबदला पण मिळेल तुम्हाला. काय ताई करती ना छोटी बात. अरे ताई, ज्या हक्काने आम्ही तुमच्याकडे जेवायला आलो त्याच हक्काने तुम्ही आम्हाला काम सांगा. काय आम्ही तुम्हाला लहान भावासारखेच आहोत. हो आणि काही चुकलं असेल ना तर कानही धरा, आमचं काही एक म्हणणं नाहीये. आम्हाला जेव्हा मदतीची गरज होती ना तेव्हा राजेशने आम्हाला खूप मदत केली, त्यामुळे ये तो हमारा फर्ज बनता है.